तर नमस्कार मित्रांनो, मी रुपेश सिरसार. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ घेऊन आलो आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा फॉन्ट हा पिक्सलॅब ॲप्लिकेशनमध्ये कसा ॲड करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच मी बनवलेला आहे. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे फॉन्ट नसेल तर तुम्ही कसे ॲड करणार, तुम्हाला फॉन्ट तर द्यावं लागणार. तर मित्रांनो, तुमच्यासाठी फॉन्टचा व्हिडिओ हा मी याच्यानंतर बनवणार आहे. तर हा व्हिडिओ मी यासाठी आधी बनवला की मित्रांनो, तुम्ही जर मला सबस्क्राईब केला आज तर मी उद्या तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या फोनवर तुम्हाला समजून येईल की मी हा व्हिडिओ टाकलेला आहे फॉन्टबद्दल. तर तुम्ही फॉन्ट कसे डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फाईल किंवा झिप फाईल डाउनलोड करायचं काम नाही. कारण मित्रांनो, झिप फाईल डाउनलोड करायला खूप सारे अडचणी येतात. कारण जो पासवर्ड असतो तो पासवर्ड तुम्हाला टाकावा लागतो. पासवर्ड जर ॲड होत नाही, कधी कधी पासवर्डसुद्धा रॉंग असू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट फॉन्ट डाउनलोड करू शकता. एक एक करून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉन्ट हा डाउनलोड करता येईल. तर त्यासाठी मित्रांनो, तुमचा उद्या हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आज लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जर मी हा व्हिडिओ टाकला, अपलोड झाला की तुम्हाला लवकर समजेल की मी हा व्हिडिओ टाकलेला आहे फॉन्टबद्दल डाउनलोड कसा करणार, फॉन्ट डाउनलोड कसा करायचा. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पिक्सलॅब ॲप्लिकेशनमध्ये कुठल्या प्रकारचा फॉन्ट कसा ॲड करू शकता. तर चला हा व्हिडिओ आपण आता स्टार्ट करूया. तर मित्रांनो, स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून एक या व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा. कारण तुम्ही जर कमेंट केली तर मला समजेल की कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर हा व्हिडिओ आपण आता स्टार्ट करूया. तर मित्रांनो, फॉन्ट ॲड करण्यासाठी आपल्याला जायचं आहे पिक्सलॅब ॲप्लिकेशनमध्ये. हे बघू शकता पिक्सलॅब ॲप्लिकेशन इथे आलेलं आहे. तर आपण पिक्सलॅब ॲप्लिकेशनमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपण पिक्सलॅब ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे. तर आपल्याला हे एचा ऑप्शन दिसते, त्याला एडिटचा ऑप्शन म्हणतात. आपण एडिटच्या ऑप्शनला क्लिक करू आणि मित्रांनो, हे बघू शकता आपल्याला ते पुढे जायचं आहे आणि ते फॉन्टचं ऑप्शन दिसते. हे बघू शकता फॉन्टचं ऑप्शन. तर आपल्याला सीधा फॉन्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे फॉन्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे माय फॉन्टला क्लिक करायचं आहे आणि हे दोन जे फाईल मेन इम्पॉर्टंट म्हणजे हे जे दोन फाईल आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या एका फाईलला क्लिक करायचं आहे. तर माझे मित्रांनो, माझे खूप सारे फॉन्ट इथे ॲड आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही फॉन्ट कसे याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या ॲपवरून किंवा ब्राउझरवरून एखादा फॉन्ट डाउनलोड केला तर मित्रांनो, मी तुम्हाला उद्या सांगणार आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा फॉन्ट हा डायरेक्ट डाउनलोड कसे करू शकता. तर मित्रांनो, हे बघू शकता मी आता सध्या डाउनलोड जर केला नाही मी एखादा फॉन्ट तर तुम्हाला मी उद्या कसं करणार ते सांगणार आहे. पण हे आधी बघून घ्या की तुम्ही जर फॉन्ट डाउनलोड करसान तर तो फॉन्ट कुठे येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर फॉन्ट डायरेक्ट डाउनलोड करसान तर मित्रांनो, हे डाउनलोडचं ऑप्शन दिसतं आहे, डाउनलोडवर येणार आहे तो. आणि त्याचं नाव असून कुठल्याही प्रकारचं नाव असून जसं की तुम्ही तुम्हाला AMS प्रकारचा फॉन्ट डाउनलोड करायला उद्या सांगणार आहे. तर मित्रांनो, AMS प्रकारचा फॉन्टला आपल्याला सीधा क्लिक करायचं आहे. AMSला क्लिक करायचं आहे आणि ते बघू शकता माझं इथे काही नाही कारण मी फॉन्ट डाउनलोड केला नाही. तर तुम्हाला डायरेक्ट ॲडचं ऑप्शन येईन इथे आणि बघू शकता कसं ऑप्शन येईन सांगतो मी तुम्हाला. तर डबल अप फाईलला क्लिक करायचं आहे. जी मी जी फॉन्ट आहे तुम्हाला सांगणार आहे, जी मी फॉन्ट आहे हे माझ्या फाईलमध्ये फॉन्ट आहे. तर मित्रांनो, मला एक फॉन्ट डाउनलोड करायचं आहे, फॉन्ट ॲड करायचं आहे, सॉरी फॉन्ट आहे ते ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, मी ते कुठल्याही प्रकारचा फॉन्ट हे माझ्या फाईल आहे फॉन्टच्या, तर याला क्लिक करतो आणि बघू शकता असं तुम्हाला तिथे इंटरफेस दिसेल. तुम्ही जसं फॉन्ट डाउनलोड करसान तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुम्हाला डायरेक्ट हे बघू शकते सगळे फॉन्ट आहे माझ्याकडचे जे फॉन्ट आहे ते सर्व फॉन्ट इथे हे तर आपल्याला ॲड करायचे, म्हणजे डायरेक्ट इथे ॲडचं ऑप्शन दिसते बा, ॲड डायरेक्टरी याला क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट हे बघू शकता फॉन्ट इथे आपले ॲड झालेलं आहे. हे बघू शकता खाली आपले फॉन्ट आलेले आहे, मी तुम्हाला दाखवतो फॉन्ट. तर मित्रांनो, हे बघू शकता हे बघा इथून जे फॉन्ट आहे आपले जे आत्ता आपण ॲड केले ते फॉन्ट हे बघू शकता जे फॉन्ट. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज यार चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही टिकटॉकवर मला खूप सारा सपोर्ट केला आणि यूट्यूबवरसुद्धा असा सपोर्ट राहू द्या, यूट्यूबवरसुद्धा असा सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सुद्धा एक कमेंट मला आली पाहिजे तुमची मित्रांनो, प्लीज यार कमेंट करत जा कारण मला व्हिडिओ बनायला कंटेंट नाही मिळत. आणि तुम्ही जर मला कमेंट सांगितली तर मी तुम्हाला हे करू शकतो आणि तोच व्हिडिओ जे तुमची कमेंट आहे तसा एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ शकतो. तर प्लीज कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.